नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्याचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण पशुसंवर्धन विभागच्या परीक्षेसाठी मॉकटेस्ट चालू केलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ त्या मॉकटेस्टमधला व्हिडिओ क्रमांक तीन आहे याआधी मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर त्यासाठी एक मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला इथे वर मिळून जाईल तर यावरती तुम्ही क्लिक करून ती प्लेलिस्ट पहा त्यामध्ये मी याआधी दोन व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि याच्यासाठीच अजून एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे पशुसंवर्धन विभागासाठी त्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे काही एक्स्ट्रा माहितीसुद्धा मी ते ॲड केलेली आहे आणि ते प्लेलिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते प्लेलिस्ट पाहू शकता त्यामध्ये मी भरपूर अशी प्रश्न उत्तरे घेतलेली आहे भरपूर अशी माहिती सांगितलेली आहे आणि त्यातून भरपूर असे प्रश्न उत्तरे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि हा व्हिडिओ आगामी होणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवरती जितकेही प्रकारच्या परीक्षा होणार आहेत त्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये मी भारतीय राज्यघटना संबंधित जवळपास शंभर प्रश्न उत्तरे घेणार आहे आणि हे सगळे प्रश्न उत्तरे याआधी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे आणि यातील बरेच प्रश्न तुम्हाला आगामी होणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवरती पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टी, टेलिग्राम ग्रुपवरती आणि फेसबुक ग्रुपवरती नक्की शेअर करा त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या व्हिडिओ पोहोचेल चला तर पाहू आजचा विषय म्हणजे भारतीय राज्यघटना तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू आजचे असे काही महत्वाचे प्रश्न उत्तरे जर तुम्हाला या प्रश्न उत्तराची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे यावरून आम तुम्ही आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हा तु तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्हाला सर्व प्रकारचे जॉब अलोट मोफतपणे पुरवल्या जाते चला तर बहुत आजच्या असे महत्त्वाचे प्रश्न उत्तरे केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतो तर पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात भारतात सध्या एकूण राजकीय राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय पक्ष किती आहेत तर भारताला सध्या घडीला राष्ट्रीय पक्ष एकूण आठ आहेत तर याआधीची जी, जी लोकसभा इलेक्शन झालेली आहे त्या लोकसभा इलेक्शनमध्ये खूप राष्ट्रीय पक्षाचे जे खासदार आहेत ते खूप प्रमाणात कमी झालेले आहेत आणि त्यांच्या मताची टक्केवारीसुद्धा खूप कमी झालेली आहे त्यामुळे त्यांना जे आपले निवडणूक आयोग आहे त्यांनी नोटीससुद्धा बजावलेली आहे तर यावरती त्यांनी अजून रिप्लाय दिले नाही त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाची संख्या कमी जास्त होऊ शकते तर तुम्ही त्यावरती अपडेट ठेवा त्यानंतरचा प्रश्न भारतीय संविधानानुसार देशातील सर्वोच्च पद कोणते तर, 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 तर राष्ट्रपती सिरीज कायदा म्हणजे काय तर दी शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्रायबल्स प्रायोरिटी ऑफ अल्ट्रासिटी ऍक्ट तर हा तो कायदा आहे कोणती कलम जम्मू काश्मीर राज्यासंबंधी होते तर कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस ए जे दोन कलम होते ते पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे रद्द केलेले आहे त्यामुळे जम्मू काश्मीर आता राज्य न राहता युवती झालेला आहे म्हणजेच केंद्रशासित प्रदेश झालेला आहे भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात किती समा भाषेचा समावेश होतो तर एकूण बावीस भाषेचा समावेश होतो कोणत्या कलमाअंतर्गत महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ उर्वरित महाराष्ट्र तीन विधानिक विकास महामंडळे स्थापन करण्यात येतील तर कलम तीनशे एकाहत्तर आणि उपकलम दोन याद्वारे तेथील विकासासाठी या प्रकारचे महामंडळे स्थापन करता येतात कायदा आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर न्यायाधीश बी एस चौहान जे की सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून होते ते आता निवृत्त झालेले आहेत त्यांना या आयोगाचे अध्यक्षपद दिलेले आहे केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष व सदस्याची नेमणूक कोण करतात तर भारताचे राष्ट्रपती महाराष्ट्रातील सत्तावीसवी महानगरपालिका कोणती तर पनवेल जिल्हा रायगड ही सत्तावीसवी महानगरपालिका आहे महाराष्ट्रात स्थावर संपदा कायदा म्हणजे महारेरा प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर गौतम चतर्जी यांना हे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न मूलभूत हक्कावरती गर्दा आल्यास कुठेही न्याय मागता येतो तर एखाद्या बाबीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्या मूलभूत हक्कावर पायबंदी आली किंवा निर्बंध आला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर त्याविरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते मूलभूत कर्तव्ये घटनेतील कोणत्या भागात आहेत तर भाग चार अ मधील कलम एक्कावन्न मधील उपकलम चार मध्ये मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत पंतप्रधान आपला राजीनामा कोणाला देतो तर राष्ट्रपतीला देतो विधानसभेची किमान व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर किमान संख्या साठ असते आणि जास्तीत जास्त पाचशे असते याला अपवाद म्हणजे गोवा राज्य तिथे सदस्य संख्या कमी आहे साठपेक्षा कमी आहे राज्यपाल कोणत्या कलमानुसार विधानसभेवर एका आग्लो इंडियन सदस्याची नेमणूक करू शकतात तर कलम तीनशे तेहतीसनुसार ते राज्यसभेवरती सदस्य निमू शकतात विधानपरिषद सदस्याचा कालावधी किती असतो तर सहा वर्षाचा असतो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाला आहेत तर राज्य निवडणूक अधिकारी म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाला अधिकार आहेत कोणत्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय एकवीसहून अठरा वर्ष केले गेले तर एकसष्टवी घटनादुरुस्तीनुसार केले तर ही घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर तुम्ही कॉमेंट कौन करून याचं उत्तर द्या पुढील प्रश्न विधानसभेच्या सभासदसाठी किमान किती वय असावं लागते तर किमान पंचवीस वय असेल तर तुम्हाला विधानसभेची निवडणूक लढवता येते या यासाठी अनेक बाबीचा समावेश केलेला आहे त्यामध्ये अनेक बाबीचा म्हणजे अनेक अटी सुद्धा लादलेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेवर अॅग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधीमधून किती आमदार राज्यपाल नियुक्त करतात तर एक आमदार नियुक्त करतो जर तुम्हाला ॲग्लो इंडियन ही कन्सेप्ट माहीत नसेल तर तुम्ही मला कॉमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याविषयी सविस्तर माहिती सांगेल घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती होती आणि त्यांची नावे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करा आर्थिक आणीबाणी घटनेतील कोणत्या कलमात नमूद केलेली आहे तर कलम तीनशे साठ मध्ये ते नमूद केलेली आहे झारखंड राज्यातील उच्च न्यायालय कुठे आहे तर रांची इथे ते उच्च न्यायालय आहे केंद्र सरकारच्या खर्चासाठी हिशोबाची तपासणी करणे हे काम कोणती समिती करते तर लोक लेखा समिती करते केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख कोण असतात तर नायब राज्यपाल असतात घटनेच्या कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपतीविषयक माहिती समाविष्ट केलेली आहे तर कलम बावन ते कलम बासष्ट या दरम्यान राष्ट्रपतीविषयी माहिती दिलेली आहे घटनेच्या कोणत्या विभागात कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा विकास झालेला आहे तर मार्गदर्शक तत्वे यामध्ये त्याचा समावेश आहे पुढील प्रश्न मुख्य निर्वाचन आयोगाचे कार्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली बंदी प्रत्यक्ष करण्याची निर्मिती भारतीय घटनेत कशासाठी आली आहे म्हणजे कशासाठी केलेली आहे तर मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यास यावे म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजीच्या तत्वाचा जास्त प्रभाव आढळतो तर मार्गदर्शन तत्वे आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाल किती वर्षांनी वाढवता येतो तर एक वर्षाने वाढवता येतो महादी व्यक्त्याची नेमणूक घटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम एकशे पासष्टनुसार नुसार राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकुमाला संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून किती वेळात मान्यता मिळावी लागते तर सहा आठवड्याच्या आत तलाटी आपल्या कामाबद्दल प्रत्यक्षपणे कोणाला जबाबदार असतो तर तहसीलदाराला जबाबदार असतो कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम लागू होत नाही तर मुंबई आणि मुंबई उपनगर नगरपालिका अध्यक्षाचा कार्यकाल सध्या किती वर्षाचा आहे तर पाच वर्ष आहे निवडणूक काळात तालुका स्तरावर जबाबदारी कोणाकडे असते तर तहसीलदाराकडे असते ग्रामपंचायतचे प्रभार कोण जाहीर करतो तर तहसीलदार जाहीर करते महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समित्या कधी अस्तित्वात आल्या तर एक मे एकोणीसशे बासष्ट पासून ते अस्तित्वात आल्या गावात दिवाबत्तीची सोय करण्याचे काम कोणाचे असते तर ग्रामपंचायतचे असते जम्मू व श्रीनगरच्या महापौरांना केंद्राने कोणता दर्जा दिला आहे तर राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेला आहे पंचायत संस्थाच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी एकोणीसशे ऐंशी मध्ये कोणती समिती स्थापन करण्यात आली होती तर बाबूराव काळी समिती राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने लोकसभा बरखास्त करू शकतात तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशाशिवाय किती न्यायाधीश असण्यास केंद्राने मंजुरी दिली तर एकूण तेहतीस न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशाच्या नेमणुकीने एकूण न्यायाधीशची संख्या किती झाली तर अडुसष्ट झाली जम्मू काश्मीरची राज्यघटना कधी अंमलात आली होती तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न पासून भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अलीकडे रद्द करण्यात आले तर कलम तीनशे सत्तर आणि कलम पस्तीस ए हे रद्द झाले जे की जम्मू काश्मीर संबंधित होते राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी कलम एकशे पासष्ट नुसार राज्यपाल कोणाची नेमणूक करतात तर महादेव यांची नेमणूक करतात ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाचा प्रशासन कोण पाहतो तर राष्ट्रपती पाहतात देशात किती केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आहेत तर काही दिवसाखाली जम्मू आणि काश्मीर यांना दर्जा दिल्यामुळे आता ते नऊ ही संख्या झालेली आहे ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कशावर अवलंबून असते तर लोकसंख्येच्या दोन देशात किती राज्य आहेत तर महाराष्ट्रामध्ये सध्या दोन सॉरी देशामध्ये सध्या दोन राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश ज्यांना की उपराजधानी आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण व पंचायत राजचे स्वरूप निश्चित करण्यासाठी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणती समिती स्थापन केली होती तर बळंतराव मेहता समिती विभागीय निवडणूक आयुक्तपदी कोण कारभार पाहतो तर विभागीय आयुक्तच पाहतो पोलीस हा विषय भारतीय राजघटनेतील कोणत्या सूचीमध्ये आहे तर तो राज्य सूचीमध्ये आहे म्हणजे पोलीस या खात्यातील कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार फक्त राज्य सरकारला आहेत पोलीस आयुक्तालयातील पदसंख्येतील सर्वात खालचा पदाधिकारी कोण असतो तर पोलीस शिपाई हा सगळ्यात खालचा असतो महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर सहा आहेत घटनादुरुस्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते तर कलम तीनशे अडुसष्ट नुसार केली जाते जे की दक्षिण आफ्रिकेकडून कुरु भारताने स्वीकारला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची निर्मिती कधी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झाली सरपंचाचे मानधन जून दोन हजार एकोणीस पासून किती करण्यात आले आहे तर पाच हजार रुपये प्रति महिना हे करण्यात आलेले आहे तर उपसरपंचाचे मानधन तीन हजार रुपये प्रति महिना हे करण्यात आलेले आहे आणि यांचं मानधन हे त्यांचे सदस्य संख्येवरती आणि लोकसंख्येवरती अवलंबून असते देशाचा राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत राज्यपालाची नेमणूक करतो तर कलम एकशे पंचावन्न नुसार नेमणूक करतो राज्यपाल विधान परिषदेवरती साहित्य कला शास्त्र सहकार चळवळ समाजसेवा इत्यादी क्षेत्रातून किती सदस्य नियुक्त करू शकतो तर एकूण बारा सदस्य करू शकतो महाराष्ट्र विधानसभेची निर्वाचित सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे विधान परिषद सदस्याच्या उमेदवारीसाठी किमान वरमर्दा किती असते तर वयाची पंचवीस पूर्ण केलेली असावी राष्ट्रपतीचे सध्याचे वेतन किती आहे तर पाच लाख रुपये प्रति महिना आणि इतर भत्ते राज्यसभा विधानसभा विधानपरिषदची गणपूर्ती किती असते म्हणजे एक शेत दहा म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी चे दहा केल्यास एकूण एकोणतीस सदस्य असावी लागते तेव्हा कामकाज चालवता येते नाही तर ती सभा बरखास्त होते राष्ट्रगीताने राष्ट्रगीतास केंद्राने कधी मान्यता दिली तर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मान्यता दिली सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे ची, राष्ट्रचिन्ह कधी स्वीकारण्यात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होतात तर बारा सभा होतात ग्रामपंचायत सदस्य संख्या कोण निश्चित करतो तर जिल्हाधिकारी करतो कोतवाला किरकोळ रजा कोण देतो तर तलाठी देतो आणि महसूल विभागामध्ये सगळ्यात खालचं पद म्हणजे कोतवाल आणि कोतवाला आता सध्या वेतन सात हजार पाचशे झालेलं आहे याआधी त्यांना वेतन हे पाच हजार होते भारत सरकारचा आकस्मित निधी कोणत्या अत्याकरीत असतो तर राष्ट्रपतीच्या अत्याकरीत असतो एखाद्या वेळेस समजा लोकसभा बरखास्त झाली आणि देशाला पंतप्रधान नसला आणि त्यावेळेस एखादी काही संकट आले भारतावरती किंवा त्या देशावरती तर तेव्हा जो निधी लागतो तो राष्ट्रपतीच्या सहनिशा निधी काढल्या जातो त्याला आकस्मित निधी म्हणून ओळखल्या जाते आणि तो काढण्याचा पूर्ण अधिकार राष्ट्रपतीला असतो पंतप्रधानाला सुद्धा त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही संपूर्ण भारतात बासष्ट कटक मंडळी असून महाराष्ट्रात किती आहेत तर एकूण सात आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी कोण करतो तर स्थानिक निधी व महालेखापाल करतात जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा परिषद पासून अलग ठेवण्याची सूचना कोणत्या समितीने केली होती तर वसंतराव नाईक यांनी ती सूचना केली होती त्यांची एक समिती नेमण्यात आली होती संसदेच्या वैधानिक कार्यपद्धतीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम एकशे सात मध्ये दिलेली आहे भारताच्या संविधानातील कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची निर्मिती झाली तर कलम त्रेसष्ट नुसार या पदाची निर्मिती झाली राज्याच्या सीमा कमी जास्त करण्याचा हक्क घटनेने कोणाला दिलेला आहे तर संसदला दिलेला आहे कलम एक कलम दोन आणि कलम तीन मध्ये त्याचा समावेश केलेला आहे त्यासाठी तुम्ही भारतीय राजघटना डिटेलमध्ये वाचू शकता केंद्रीय न्यायमंडळाची तरतूद कोणत्या भागात केलेली आहे तर भाग पाच मध्ये केलेली आहे भारताचे महालेखापाल ऑडिटर जनरल आपला राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपतीकडे देतात इंडियन हायकोर्ट ऍक्ट केव्हा संमत करण्यात आला तर अठराशे एकसष्ट रोजी तो कायदा संमत करण्यात आला सातव्या परिशिष्टात कशाचा समावेश केला आहे तर संघसूची राज्यसूची आणि समर्थ सूची याचा समावेश केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती फेसबुक ग्रुपवरती आणि इतर सोशल मीडिया ॲपवरती नक्की शेअर करा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचेल आणि आगामी होणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवरती जी पशुसंवर्धन विभागाची परीक्षा आहे त्यामध्ये यातून तुम्हाला बरेच असे प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि इतर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुमच्यासाठी प्लेलिस्ट दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही आमच्या चॅनलचा जो आयकॉन असतो त्या आयकॉनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंबर एक ला होम दिसेल नंबर दोनला व्हिडिओ दिसेल आणि नंबर तीनला प्लेलिस्ट दिसेल प्रत्येक विषयानुसार प्रत्येक एक्झामनुसार प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये भरपूर असे व्हिडिओ ॲड केलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण पाहायला सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना चॅनलला सेवन व्हायला नक्की सांगा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटवट पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र